1312 फ्लॅट्स आहे आम्ही आणि दुकानं वगैरे पकडली तर 1350 तर आम्ही स्वखर्चाने 13 लाख रुपये खर्च करू. महापालिकेने आम्हाला 6 इंची व्यासी लाईन म्हणजे आणि परत त्यांनी पाणीचं प्रेशर डाऊन केलं. आता ते KDMC करते की MIDC करते ते आम्हाला माहिती. परत थोडे दिवस पाणी आला की आता काय करायचं. तुम्ही एक काम 2016 आम्ही स्वखर्चाने पाईपलाईन आणली 13 लाख रुपये खर्च करू तरीही आम्हाला पुरवठा व्यवस्थित झाला नाही. त्याच्यानंतर किती आम्ही त्यांनी सांगितलं 4 इंच 6 इंच व्यास करून घ्या तर आम्ही ते 1.5 लाख रुपये खर्च करून ते परत आणलं परत वाढवून घेतलं. त्याच्यानंतर आता 2 आठवड्यापूर्वी त्यांनी अगोदर सांगितलं काहीतरी तुम्ही झोनिंग करून घ्या. आता झोनिंग म्हणजे पाणी येईल तेव्हा झोनिंग करणार ना तरी त्यांचं ऐकून आम्ही झोनिंग केली त्याला 2.5 लाख रुपये खर्च झाले. पण आमच्या लाईनीमध्ये पाणी 700 क्युबिक जेवढं हवंय ते आजपर्यंत कधी दिसत नाही. फक्त तात्पुरती उपाययोजना केली ना 4-5 दिवस पाणी येतो नंतर बंद होतो. त्याचं मेन कारण आम्हाला माहिती पडलं ते आम्हाला KDMC ने एका प्रकारे लिखित दिलेलं आहे की MIDC ने बुस्टर पंप पिंगारा इथे लावलेला आहे. तो बुस्टर पंप पिंगारा इथून निघाला की आम्हाला पाणी व्यवस्थित येईल. त्यांचा कोटा पाण्याचा अप्रूव्ह झाला नाही आहे तरी त्यांना तो पाण्याचा कोटा दिलेला गेलाय आणि आमचा अप्रूव्ड कोटा आमचा हक्क दुसऱ्या नवीन नवीन संकुलांना KDMC देते MIDC देते हे ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यासाठी सगळं करून झाल्यानंतर आज मी इथे उपोषणाला आमरण बसणार आहे.